सांगलीच्या सुडेखिंडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भानामती करणीचा प्रकार घडला होता, मात्र तरी देखील विरोधी उमेदवार विजयी झाला आहे. यानंतर विजयी उमेदवारांनी जाहीररित्या 1-2 नव्हे तर तब्बल 3,000 लिंबू आणि त्यावर गुलाल उधळत रस्त्यावर फेकून त्यावरून विजयी मिरवणूक काढल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान हा प्रकार लिंबूचा उतारा असल्याची गावात चर्चा सुरू आहे. मात्र नूतन सरपंचांनी, विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी लिंबूपर्यंत केलेल्या भानामतीचा निषेध म्हणून आणि अंधश्रद्धा पायदळी तुडवल्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने लिंबू चिरडल्याचं स्पष्टीकरण दिले. सांगली कवठे महांकाळ तालुक्यातल्या सुडेखिंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावात मंतरलेले लिंबू पुरत भानामतीचा प्रकार घडला होता. सत्ताधाऱ्यांना विरोधी उमेदवाराचा पराभव करण्यासाठी हा प्रकार केल्याची गावभर चर्चा होती. आता सत्ताधारी उमेदवाराला सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव केल्यानंतर विजयी झालेल्या सरपंच पदाच्या उमेदवाराने भानामतीच्या विरोधात थेट लिंबूंची रस्त्यावर उधळण केली आहे. 1-2 नव्हे तर तब्बल 3,000 लिंबू रस्त्यावर फेकून त्यावर गुलाल टाकत या लिंबूंवर गाड्या चालवून लिंबू चिरडून टाकले आहेत. तर या प्रकारामुळे विरोधकांच्या भानामतीला हा लिंबूचा उतारा दिल्याची गावात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान निवडून आलेल्या नूतन सरपंच बाबूराव पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण देता विरोधकांनी गावामध्ये भानामतीचा प्रकार केला होता. गावातल्या मतदान केंद्राच्या बूथ समोर लिंबू आणि नारळ पुरले होते, त्यामुळे गावात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र निवडणुकीमध्ये हा भानामतीचा प्रकार चालत नाही हे चुडेखंडीच्या गावांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे पुरलेल्या लिंबूचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर लिंबू फेकून ते चिरडून टाकून अंधश्रद्धेला बळी पडू नका असा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा कोणत्याही प्रकारचा लिंबूचा उतारा आणि अंधश्रद्धा नसल्याचे स्पष्टीकरण नूतन सरपंच बाबूराव पाटील यांनी दिलं आहे. मी चुडेखिंडीहून बापराव संभाजी पाटील बोलत आहे. चुडेखिंडीमध्ये इलेक्शनच्या अगोदर 2 दिवस आमच्या विरोधकांनी लिंबू नारळ आणि बऱ्याच वस्तू बूथच्या समोर पुरल्या होत्या. परंतु या घटनेमुळं लोक भयभीत झालेली होती. परंतु मित्र, इलेक्शनमध्ये जनतेने दाखवून दिलंय की चुडेखिंडी गावामध्ये लिंबूवाचं काही चालत नाही. या जनतेनं दाखवलं की लिंबू नारळ तुम्ही पुरला तरी काहीही होत नाही. याचा निषेध म्हणून, या पुरलेल्या लिंबूचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावरती लिंबू ओतले व या आमच्या कार्यकर्त्यांनी लिंबावरती गाड्या घातल्या. हे दाखवून दिलं की इथं ह्या अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि लिंबू चिरडून टाका. ह्यासाठी आम्ही लिंबू रस्त्यावरती लिंबू टाकले व गुलाल उधळला. तरी मित्र, हे लिंबूचा उतारा वगैरे काहीही नाही असे मी स्पष्टीकरण देत आहे.